हॅलो, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. जरा कामात आहे, नंतर बोलूया. आधी ऐकून तर घ्या ना. अगं, ऐकून घेतो तुझं सगळं. जरा कामात आहे, थोड्या वेळाने बोलूया. प्लीज. बरं बोल. आत्ता मी ना आरशासमोर उभी होते आणि मी काय पाहिलं सांगा? प्रतिबिंब. फक्त माझंच नाही, म्हणजे ते सुद्धा होत. मला ना काहीतरी असं आत हालचाल झाल्यासारखं वाटलं. म्हणजे? मला नाही माहित. काय सांगतेस काय? म्हणजे आता तेही दिसायला लागलं? हो, थोडं थोडं. आय एम हॅपी. आपण थोड्या वेळाने बोलूया. करतो फोन. ओके. हॅलो आजी, मी सुमन बोलते. बोल सुमन, कशी आहेस? मी मस्त. याची एक बातमी द्यायची आहे तुम्हाला. कसली ग? मी ना आज आरशासमोर उभी होते आणि पहिल्यांदाच मला जाणवलं की मी एकटी नाही आहे म्हणून. माझ्याबरोबर ते सुद्धा दिसत आहे आजी. छान छान. तू आत्ता जर का समोर असतीस ना तर लगेच दृष्ट काढली असती तुझी मी. मला माहित आहे. सांभाळ स्वतःला आणि कसलीही गरज लागली ना तर फोन कर, आम्ही आहोत. हो, पण तिकडे ना. सॉरी आजी, पण मी तरी काय करू? जाऊ दे ग, चूक तुझी नाहीये आणि आमचीही नाहीये. मला माहित आहे चूक कोणाची आहे ते. जाऊ दे ग, तू काळजी घे स्वतःची आणि फोन कर काही लागलं सवरलं तर, आम्ही आहोत. चालेल. अच्छा. उद्या कोर्टात जायचंय ना? आपल्यापैकी कोण जाणार आहे? मी काय म्हणतो, असं गप्प बसून काय होणार आहे? आप्पा जावे बाबू, मी जाणार नाही. हा, योग्य वेळ येईल तेव्हा मी जरूर जाईन. वामनरावांना जावं लागेल. मी पण जाईन त्यांच्या बरोबर. माझा पण इंटरव्ह्यू त्याच बाजूला आहे, म्हणजे मी सुद्धा प्रयत्न करीन. अरे पण हा वामन गेलाय कुठे? येतील इतक्यात. म्हणजे आलेच. काय झालं? काय झालं नाही, उद्या कोर्टात केस असा ना तर आमची चर्चा चालल्या. उद्या कोर्टात जाणार कोण? वामन, उद्या तू कोर्टात जा. अप्पा, खरं सांगायचं तर माझ्या मनाची फारशी तयारी झालेली नाही. बाबा, तुमची जी अवस्था आहे तीच आमच्या सगळ्यांची अवस्था आहे. पण हा, जर आपल्यापैकी कुणीच हिंमत दाखवली नाही तर वामना, पहिल्या नोटीसच्या वेळी जे झालं ते पुन्हा होईल. आता राहिला प्रश्न मनाच्या तयारीचा, ते होऊन जाईल. आयुष्यामध्ये आपण पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढतोय, तेव्हा अनुभव असा कुणालाच नाहीये. म्हणूनच मी तेजस्विनीला फोन केला. ती येईलच रात्री. हॅलो, काय मिस्टर रुद्र? उद्याचा दिवस आपल्या दोघांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस असणार. डे टू बी रिमेंबर्ड.
काय होतंय? धाकधूक होते, हार्टबीट्स वाढलेत. रुद्र, आय टेल यू, तुमच्याकडे बघून मला आता असं वाटतंय की जो माणूस विमानातनं पहिल्यांदाच प्रवास करत असतो ना, तसे तसे दिसतंय तुम्ही आता. म्हणजे विमानाची ती पहिली पायरी चढताना त्या माणसाच्या डोक्यात काय विचार चालू असतात माहिती आहे? समजा टेक ऑफच्या वेळेला किंवा लँडिंगच्या वेळेला विमान क्रॅश झालं तर, किंवा ते आकाशात फिरत असताना त्याचं फ्युएल एकदम संपलं तर, तुमचा विश्वास बसत नसले, तुम्हाला आरसा आणून दाखवू कसे दिसत, अगदी तसे दिसताय तुम्ही. रिलॅक्स रुद्र, आजपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर बसून फक्त जिंकण्याचाच विचार केलेला आहे, तोच लक्षात ठेवा. मला माझ्या आयुष्यात कधीही कॉम्पिटिशनची भीती वाटली नाही, कधीच नाही. पण आता पहिल्यांदा मी घरच्यांच्या विरुद्ध लढणार आहे, आणि तेही कोर्टात. अहो, वी बोथ आर सेलिंग द सेम बोट. मी सुद्धा माझ्या घरच्यांच्या विरुद्ध पहिल्यांदाच लढतोय, ते सुद्धा कोर्टात. कसं असतं, आपण लढताना फक्त लढवई असत, मनात फक्त जिंकण्याचाच विचार करायचा, बाकी कसलाही नाही, बस. हां, उद्या कोर्टात उभं राहायच्या आधी तुम्हाला काही टिप्स देऊन ठेवतो, त्या लक्षात ठेवा. समोरचा वकील तुमच्या तोंडून जास्तीत जास्त मुद्दे वदवून घ्यायच्या प्रयत्नात असतो. तो जे काय प्रश्न विचारणार आहे त्याची यादी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, तिचा नीट अभ्यास करा. आणि हां, स्वतःला खूप अक्कल आहे, आपण खूप हुशार आहोत, ती स्वतःची अक्कल तिथं पाजळायला जायचं नाही, कळलं? तो जे काही प्रश्न विचारेल त्यातले काही प्रश्न पेचाट टाकणार आहेत असं जर लक्षात आलं तर लगेच आपण असं म्हणायचं, माझ्या या प्रश्नाला माझे वकील उत्तर देतील, कळलं? एवढं बोलायचं, बाकीचं पुढचं सगळं मी बघून घेतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लास्ट बट नॉट द लीस्ट, वाघाचं काळीज घेऊन कोर्टात यायचं, कळलं? आपण जिंकणारच, आपण आपलाच, फक्त आपलाच विचार करायचा, गॉट इट? तुम्हाला एक प्रश्न विचार. अरे का, 100 प्रश्न विचारा, पण काय ते आजच विचारा, उद्या नको, बोला. कधी तुम्हाला अशी भीती नाही वाटली की तुमच्याच मुलीसमोर तुम्हाला हरावं लागलं तर? कसले दळभद्री विचार येतात तुमच्या मनात? I'm sorry. You should be sorry. जा, उद्या कोर्टात भेटू आपण. Get going. खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते. एकटेच आला? हो. पाणी घेऊन आल्या? घर पुष्कर भाऊजींचं, माझ नाही. हो, म्हणजे मला म्हणायचं होतं की छान ठेवलंयस घर. घरातले कसे आहेत सगळे? आहेत, बरे आहेत. सगळ्यांना खूप आठवण येते तुझी. कावेरी म्हणत होती की तू लावलेल्या झाडाला आता खूप छान गुलाबाची फुलं येतात म्हणून. मोहित मला म्हणाला की बाबा, तुम्ही तिकडे जाता तर तुम्हाला गाणं बनवून देऊ का एखादं? म्हणलं नको रे बाबा, गायला बिला नको लावूस मला तिकडे जाऊन.
तुझ्यासाठी आलो. हे सगळं कशासाठी? अगं असं काय करतेस, सुनेच्या घरी पहिल्यांदा येतो मी, रिकाम्या हाताने येऊ म्हणून मी पेढे आणि फळं आणले. तू कशी आहेस? मजेत. खरंच की फक्त सांगायला? हा किती वाजता येतो? माहित नाही. सुमन एक सांगू तुला, तुम्ही परत चला. तुम्ही नसलात ना की घर खूप ओकबोक वाटतंय. बाबा काही कराणी ही केस जिंका, मला इकडनं घेऊन चला घरी, नाहीतर मग मीच निघून ये. हे बघ सुमन, तू आता केस आणि कोर्ट वगैरे ह्या कसल्याही गोष्टींचा विचार करू नकोस. मी शब्द देतो तुला की काय वाटतेल ते झालं ना तरी मी जीवाचं रान करीन आणि तुम्हाला परत त्या घरात घेऊन जाईन. ठीक आहे, निघू मी. एक मिनिट, ह्यांचाच फोन आहे. हॅलो, अहो ऐकलत का आता ना इकडे बाबा? काय काय झालं? उद्या कोर्टात केस उभी राहणार आहे. ठीक आहे, निघतो मी. बाबा पाचवा ग्लास होता. सुधीरे घशाला कोरड पडले माझ्या इकडे. हो पण काका तुम्ही का घाबरताय? अगं ते असं कोणी उलट सुलट प्रश्न विचारायला लागले ना की मला जरा भीतीच वाटते. कोण काय अर्थ काढतील काय सांगता येते का? त्यात ही आपली मराठी भाषा नाही. नकोच ते. अरे वामना बाबा, एवढं टेन्शन कशासाठी घेतोस तू? मुद्द्याचा सत्य तेवढं बोल. सत्य बोललं ना की टेन्शन कधीही येत नाही. आपण माका सुद्धा ह्याच म्हणूचा होता. अरे आपण काय चोरी केली आहे काय कोणाची? काय ग नाहीतर काय घाबरतस कित्या? तुम्ही मनातनं भीती काढून टाका बघू. असं भिऊन प्रश्न सुटणार आहेत का? अभ्यास न केलेल्या मुलासारखे घाबरताय तुम्ही. कर नाही त्याला डर कशाला? बाबा आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही ना ते साधी शांतपणे विचार करा आणि मग बोला. माझी स्मरणशक्ती मुळातच धन्यवाद आहे. रोजच्या वापरातल्या गोष्टी सापडत नाही मला, काय विचार करणार आणि. एक मिनिट, तुमच्यात जी कमी आहे ना त्याचा त्या गोष्टीचा तुम्ही का विचार करताय? तुमचे जे प्लस पॉइंट्स आहेत ना त्याचा विचार करा. आणि वेळ हा तुमच्यासाठी एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. मला सांगा पुष्कर घरी कधी आला होता? रविवार सकाळी 11 वाजता. जेवढ्या अचूकपणे आपण वेळ सांगू ना तितके आपण सेफ असू. कारण चुकीची गोष्ट चुकीच्या वेळी घडली असं आपण सांगू शकत नाही, नाही का? पण ते नेमके काय काय प्रश्न विचारतील मला? ठीक आहे, आपण तयारी करूया. मला सांगा तुमचं नाव काय? नाव? बाबा फक्त नाव विचारतायत का? पूर्ण नाव? वामनराव गणपतराव देशमुख. अरे दादा पहिल्याच प्रश्नाला गडबडलास तर पुढे काय होणार तुझं? काय झालं काका? प्लीज उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा. आपली सगळी मेहनत आपले सगळे परिश्रम उद्या काही तासांच्या खेळामध्ये एकतर संपूही शकतात किंवा पळाला येऊ शकतात. अँड इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट वी से. एक लक्षात ठेवा काका, उद्या जर आपण कमी पडलो तर आपण केस हरू.
मारण्याचा मला प्रॉब्लेम नाही, पण मला पुन्हा एक कुटुंब तुटताना नाही बघायचं. तुम्ही विचार करा ना, तुम्ही सुमनचा विचार करा, तिच्या बाळाचा विचार करा. तुम्ही राहाल आपल्या मुलाला सोडून, हे घर सोडून. तुम्ही विचार करा की हे घर सोडून जाताना तुम्हाला काय वाटेल. नाती जोडायला वेळ लागत नाही, कारण एकदा तुटलेली नाती परत नाही जोडता येत. नाही नाही, मी तयार आहे. तू विचार वाटतील ते मला. माझी घर माझी माणसं मला तुटायला नकोत. नाही नाही, विचार तू. ये बात आहे बाबा, कम ऑन. नाही काही नाही, मला तुम्हाला काही नाही विचारायचं. फक्त काका तयार राहा. आपल्या केसचे सगळे मुद्दे स्ट्रॉंग आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. वार त्यांना करायचा, आपल्याला तो वार फक्त खंबीरपणे परतवून टाकायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक हुकमी एक का, जो मी वेळ आल्यावर सांगेन. तोपर्यंत बाकीचे मुद्दे सांगू. ये बस. मग ऍडव्होकेट तयारी झाली, कागदोपत्री झाली आणि मानसिक तयारी. काय आलं, टेन्शन आलंय कसलं? केसलं की बापा विरुद्ध उभी राहणार याच का? बापाच्या अनुभवाच का? सर्वसाधारणपणे परीक्षेच्या आधी प्रत्येक विद्यार्थ्याला येतं तसं. टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही, बिनधास्त उभं राहायचं. बी कॉन्फिडंट अँड बी ब्रेव. काय तुमची तयारी कशी झाली? मस्त. माझ्या आयुष्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग केस आहे. काय विलक्षण गोष्ट आहे बघ तेजू. यापूर्वी मी ज्या ज्या केसेस लढलो ना, त्या केसेसच्या एक दिवस आधी विरोधी पक्षाच्या वकिलाची फापलेली असायची. आज मला मला विचारण्यात येत आहे की काय कशी काय झाली तयारी. वाह ग्रेट. पण मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. माझी कागदोपत्र तयारी झाली आणि मनाची घर तुझे नी माझ घर श्रीमंताच. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.